काही आमदारांनी उल्लेख केला होता, मला त्याच्या मेरिटमध्ये किंवा बरोबर आहे का चुकीचं हे जायचं नाही मला, परंतु ताईंनी मगाशी सुषमाताईंनी उल्लेख केला की काही लोक या सबबी खाली दुसऱ्या पक्षात गेली की ते म्हणले दादांचं जे काही वित्त विभाग त्यांच्याकडे आहे त्या वित्त विभागामुळे आमच्यावर अन्याय झाला, किंबहुना आम्हाला काही कामाकरता वाव मिळाला नाही, ही सबब त्यांनी सांगितली आणि सबबखाली ते दुसऱ्या पक्षात सामील झाले, उद्धवजींना सोडून ते त्या ठिकाणी गेले. आता आजची परिस्थिती जर पाहिली की ज्या दादांना सोडून गेली तेच दादा पुन्हा आज राज्याचे फायनान्स मिनिस्टर झालेले आहेत, तया तया मंडळींना परत यायला हरकत नाही. जी मंडळी दादांच्यामुळे तिकडे गेली होती त्या मंडळीने आता ते कारण पुरेसं आहे, घ्यायचं ना घ्यायचं तुमचा प्रश्न आहे, मी काय सांगत त्याच्यावर काय करायचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.